एकदा तर त्या अकोले साईटला गेलो कीर्तना करता, आता गाडीतून उतरलो, आयोजक मंडळीने एक पोरग पाठवलं माझ्याकडं, हे दादावानी म्हणे ए पोरा हे महाराजांना घेऊन ये ना घरी जाय, त्या मुलानं माझा हात धरला घरी नेलं बसवलं, म्हणलं दादा प्रवास झालाय थोडं पाणी दे रे पिण्याकरता, म्हणे काय महाराज पाणी पिता आपल्याकडे लस्सी, म्हणे लस्सी, म्हणलं अयो लस्सी माझ्या आवडीची लस्सी दे बरं लस्सी, त्या पोरानं तांब्यातच लस्सी आणली डायरेक्ट, म्हणलं वा क्या बात आहे तांब्याभर लस्सी पिलो, म्हणलं आता तरी थोडं पाणी आणगुळणा करायचं, म्हणे नाही महाराज अजून लस्सी आहे देऊ का, म्हटलं दे, त्यानं परत तांब्याभरून आणला, दोन तांबे लस्सी पाजली आणि तेवढ्यात तिची आई बाहेरून आली, अरे म्हणलं तुझी आई घरात नव्हती तरी तो मला दोन तांबे लस्सी पाजली, तुझी आई बोलेन ना आता तुला, ते म्हणे महाराज काळजी नका करू नाही बोलणार, म्हणलं का रे का नाही बोलणार, म्हणे काल तिच्या दोन उंदरं पडली होती, आईनं सांगितलं जा ही लस्सी उखड्यावरती फेकून ये, मग आता उखड्या एवढ्या लांब जा फेकण्याकरता आलाय बाबा बाजू बाबाला, मला असा राग आला, हातात तांब्या होता, तांब्या जोरात आपटवला, म्हणलं करे कारट्या तुला कळतं का ती उंदरं पडेल लस्सी मला पाजली, तू तांबा आपटवलं तू पोरगं रडायलाच लागलं, त्यानं तो तांब्या उचलला ऐकं घेऊन गेलं, म्हणे आई त्या बाबानं आपला बाहेर जायचा तांब्या फोडला गडे, म्हणे एवढे विचित्र पोरं असतात, म्हणून मुलं गाडवा.